ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। मृत्युंजय महादेव त्राही माम शरणांगत जन्म मृत्यु ज्वरारोगे पीडितम कर्म बंधने। मित्रांनो, आज महाशिवरात्री, आजचे पंचांग आहे 1 मार्च 2022 मंगळवार, माघ मास कृष्ण पक्ष चतुर्दशी धनिष्ठा नक्षत्र। मित्रांनो, महाशिवरात्री प्रति महिन्यात येते, प्रति मासात येते, पण माघ महिन्यात जी महाशिवरात्री येते त्याला भरपूर महत्व आहे, अनन्य साधार असे महत्व आहे। आजच्या दिवशी जी लोक जी उपासना करतात महाशिवरात्रीची, महादेवाची जी उपासना करतात, त्याचं फल अगणित आहे। म्हणजे आपण आता केलेली जी उपासना, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली उपासना आपल्या आयुष्याची कालाटणी करते, बदल करते, आणि तेच काय तर पुन्हा पुनर्जन्म सुद्धा आपल्याला शिव उपासनेत घालवण्यासाठी मिळतो, अशी ही शिवाची आराधना आहे। शक्यतो मित्रांनो, आज आपल्या जवळ कुठलेही शंकराचे देऊळ असेल, महादेवाचे देऊळ असेल, तेथे जाऊन जमल्यास पंचामृत अभिषेक तरी करा। अभिषेक करायला मिळत नसेल तर त्या देवळात जाऊन किमान अष्टोत्तर ओम नमः शिवाय ह्याचा जप तरी करा। आजच्या दिवशी महाशिवरात्री म्हणजे रात्रीच्या निश्चित काळामध्ये, म्हणजे 12:30 नंतरची जी महादेवाची उपासना आहे, म्हणूनच त्याला महाशिवरात्रीचं महत्व आहे, शिवरात्री असं म्हटलेलं आहे, तर ती रात्रीची 12:30 नंतरची जी उपासना आहे ती उपासना केले असता सुद्धा भरपूर फळ मिळते, असे ह्या शिव उपासनेचं महत्व आहे, महाशिवरात्रीचं महत्व आहे। तर मित्रांनो, मंडळींनो, शक्यतो आज महाशिवरात्रीनिमित्त आपल्याला जी जी महादेवाची उपासना करता येईल ती करावी। चला तर सुरू करूया आजच्या 12 राशींचं भविष्य कथन। मेषरास आज आरोग्य साथ देणार नाही, पोट दुखी होऊ शकते, ते कशामुळे तर शक्यतो आपण शिळे अन्न खात असाल तर हा त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे शक्यतो आपण शिळे अन्न खाणे टाळा, त्यामुळे आरोग्य सुधारणा होईल। वृषभरास आज जोडीदाराच्यानी आपले चांगलेच जुळणार आहे, आपल्या दोघांची मते जुळून आज आपण एक मोठा निर्णय घेणार आहात आणि त्यात तो यशस्वी होईल। मिथुन रास संशोधनाच्या क्षेत्रातील लोकांना आज जे काम करत आहेत त्यांचा आज प्रयोग पूर्ण होईल, नवीन नियमांचा आपण शोध लावाल आणि त्यात आपल्याला यश नक्कीच मिळेल। कर्कराशी आज घरातील वातावरण चांगले असेल, आनंदी असेल, आणि अशा आनंदी वातावरणामुळे आपले जोडीदाराशी चांगले जुळून येईल आणि आपण आणि जोडीदार खुश असाल, आजचा दिवस आनंदी घालवा। सिंहरास घरातील लहान सदस्य आज आपल्यावर नाराज असतील, आपण त्यांना काहीतरी उलट बोलाल किंवा ओरडून बोलाल, त्यामुळे ते दिवसभरच आपल्यावर नाराज असेल तर त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी आजचा आपला दिवस जाईल आणि त्यात आपण आनंदही घालवा, म्हणजे आनंदी दिवस घालवा। कन्या राशी संततीच्या भविष्यासाठी घेतलेले निर्णय योग्य असतील, त्यासाठी आपण पैसे गुंतवणूक कराल, ते योग्य आहे आणि तसे करणेही गरजेचं आहे, त्यात आपल्याला यश मिळेल। तुळरास आज बाहेरील व्यक्ती आपले भौतुक कौतुक करतील, म्हणजे भरपूर कौतुक करतील, पण घरातली लोक थोडीशी आपल्यावरती नाराज असतील, तर त्याकडे लक्ष द्या। वृश्चिक रास कुटुंबातील सदस्य मिळून आपल्याकडे आज मोठी प्रस्तावना ठेवतील, म्हणजे प्रस्ताव ठेवतील, तो प्रस्ताव आपल्याला मान्य करावा लागेलच, पण तो किती योग्य आहे, किती अयोग्य आहे आणि काय ते केल्याने पुढे काय आपल्याला घडणार आहे, काय गोष्टी करणार आहे, याकडे लक्ष द्या, त्यानंतरच तो आपण प्रस्ताव मान्य करा। धनुरास आज नातेवाईकांशी काही कारणामुळे संबंध बिघडू शकतात, ते संबंध आपल्या वादविवादामुळे बिघडू शकतात, तर काय करायचे काय नको हा आपला सर्वस्वी निर्णय असेल, लक्षपूर्वक ते करा। मकर रास आज मित्रांवर आलेले संकट किंवा अडचण सोडविण्यात आपला दिवस जाईल आणि त्यामुळे आपण त्याच्यातच बिझी असाल। कुंभरास कुटुंबातील मोठ्या व्यक्तींची जबाबदारी आज आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि त्यांना सांभाळावे लागणार आहे, त्यासाठी तशी मानसिकता ठेवा आणि त्यांचा सांभाळ करा, आपला दिवस शुभ असेल। मीन रास आज लांब राहणाऱ्या एखाद्या पाहुण्यांचे आपल्या घरी आगमन होईल,
आणि त्यांच्या येण्याने आपण आनंदी असाल आणि आपला दिवसही आनंदीने घालवाल. आजचा दिवस शुभ असेल. चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.